Hello students, we have completed the revision of English grammar topics and the last remaining topic is pronouns. Today we are going to take the revision of this topic pronouns. Okay, but what is the pronouns? Pronoun is the words that are used in place of nouns are called pronouns. पहा आज आपण प्रोनाउन्सची उदाहरणे घेणार आहोत. पण प्रोनाउन म्हणजे काय? तर प्रोनाउन म्हणजे जे शब्द आपण नामाच्या ऐवजी म्हणजे नामाच्या जागेवर वापरतो त्यांना सर्वनाम म्हणजेच प्रोनाउन असं म्हटलं जातं. चिल्ड्रन, हियर सम प्रोनाउन्स आर गिवन, वी रीड दिस प्रोनाउन्स. ओके, ही प्रोनाउन्स सर्वनामे आपण वाचूया. पहिल्यांदा आय, ही, हीज, यू, शी, हर, वी, इट, हिम, दे अँड देम. अँड दीज प्रोनाउन्स आर नॉट नाउन बट दे आर यूज इन प्लेस ऑफ नाउन. पहा हे सर्वनामं जी आहेत ती आपण नामांच्या जागेवर सेंटेन्समध्ये वापरत असतो. ओके, वी सी सम एक्झाम्पल्स. आपण काही उदाहरणे पाहूयात. ओके, सी, आय अँड वी ऑलवेज स्टँड्स फॉर द नेम ऑर नेम्स ऑफ द पर्सन ऑर पर्सन स्पीकिंग. पहा आय आणि वी ही जी सर्वनामं आहेत हे जे आपण स्वतः किंवा ज्या व्यक्तीविषयी बोलत आहे त्याच्याबद्दल सहसा म्हणजे तो व्यक्ती स्वतःबद्दल ही सर्वनामे यूज करत असतो. म्हणजे जो बोलत असतो तो स्वतःविषयी हे सर्वनामे वाक्यामध्ये यूज करतो. फॉर एक्झाम्पल आय ॲम अनिल, आय ॲम अ बॉय. पहा हा मुलगा स्वतः बोलतोय मी अनिल आहे किंवा मी मुलगा आहे म्हणून तो स्वतःबद्दल म्हणजे बोलणारा स्पीकर जो आहे किंवा स्पीकिंग पर्सन ते स्वतःबद्दल आय हे प्रोनाऊन यूज करत आहे. मग तो बॉय असू किंवा गर्ल असू. आय ॲम प्रियंका, आय ॲम अ गर्ल. पहा गर्ल असेल तरी ती स्वतःबद्दल म्हणजे स्पीकिंग पर्सन आहे, आय हे प्रोनाऊन यूज करू शकते. ओके, आय फॉर सिंग्युलर म्हणजे आपण स्वतः एकटे असेल तर आपण आय यूज करू शकतो. बट इन प्ल्युरल आपण जर मोर दॅन वन पर्सन असेल देन वी यूज वी. पहा आपण जर बोलणारा व्यक्ती त्याच्यासोबत आणखी कोण असेल म्हणजे मोर दॅन वन एकापेक्षा जर जास्त पर्सन्स असतील देन वी यूज वी प्रोनाऊन. तेव्हा आपण वी हे प्रोनाऊन वापरायचं असतं. वी आर अनिल अँड अक्षित, वी आर बॉईज. पहा आता अनिल आणि अक्षित हे दोघं जण आहेत म्हणून ते त्यांच्याबद्दल बोलताना वी हे प्रोनाऊन यूज करतात. वी आर बॉईज, ते म्हणतात की आम्ही बॉईज आहोत. ओके, देन वी आर प्रियंका अँड शिवानी, वी आर गर्ल्स. जरी मोर दॅन वन गर्ल्स असतील तरी त्या स्वतःबद्दल बोलताना वी हे प्रोनाऊन यूज करणार. ओके, देन यू प्रोनाऊन. यू ऑलवेज स्टँड्स फॉर द नेम ऑर नेम्स ऑफ द पर्सन ऑर पर्सन स्पोकन टू. पहा यू हे सर्वनाम जे आहे ते आपण एखाद्या व्यक्तीशी जर बोलत असेल तर त्याच्याबद्दल सांगताना यू हे प्रोनाऊन यूज केलं जातं. म्हणजे आपण ज्याच्याशी बोलतोय किंवा बोलणाऱ्याबद्दल सांगताना हे प्रोनाऊन यूज केलं जातं. फॉर एक्झाम्पल यू आर अ गुड बॉय, सेकंड यू आर गुड बॉईज. पहा दिस बोथ सेंटेन्स आर डिफरंट. पहा फक्त इथं एसचा फरक आहे परंतु त्याचा मिनिंग वेगवेगळा आहे. बिकॉज इन फर्स्ट सेंटेन्स यू इज यूज फॉर वन बॉय. पहा पहिल्या सेंटेन्समध्ये यू हे प्रोनाऊन आहे ते एका मुलासाठीच यूज केलेले आहे. अँड इन सेकंड सेंटेन्स यू इज यूज दॅन मोर दॅन वन बॉय म्हणजे एकापेक्षा जास्त बॉईज, मोर बॉईज यांच्यासाठी हे वापरलेलं आहे. ओके, म्हणजे यू हे प्रोनाऊन आहे हे आपण सिंग्युलर अँड प्ल्युरल असं बोथ मिनिंगसाठी यूज करू शकतो. देन प्रोनाऊन ही, ही स्टँड्स फॉर द नेम ऑफ वन बॉय ऑर वन ऑर मॅन स्पोकन ऑफ. म्हणजे आपण जर एखाद्या माणसाविषयी किंवा एखाद्या मुलाविषयी बोलत असेल तर त्याच्याबद्दल आपण ही हे प्रोनाऊन यूज करतो. देन शी, शी स्टँड्स फॉर द नेम ऑफ वन गर्ल ऑर वुमन स्पोकन ऑफ. शी
हे मुलीसाठी किंवा एखादी लेडीज बाई असेल तर तिच्यासाठी आपण बोलणारी म्हणजे बोलणारी व्यक्ती जर लेडीज गर्ल किंवा बाई असेल तर तिच्यासाठी आपण शी हे प्रोनाऊन वापरू शकतो किंवा यूज करू शकतो. अँड देन इट. इट स्टँड्स फॉर द नेम ऑफ वन थिंग ऑर ॲनिमल स्पोकन अबाउट. पहा, आपण ज्याच्याविषयी बोलतोय ती जर एखादी वस्तू असेल किंवा एखादा प्राणी पक्षी असेल तर त्यांच्याबद्दल आपण इट हे प्रोनाऊन यूज करू शकतो. ओके, अँड दीज थ्री प्रोनाऊन्स मीन्स ही, शी अँड इट. दीज थ्री प्रोनाऊन्स वी यूज फॉर ओनली सिंग्युलर पर्पज. म्हणजे जर एकच वस्तू असेल, वन पर्सन, वन थिंग, वन ॲनिमल, तर त्याच्यासाठी आपण हे प्रोनाऊन यूज करू शकतो, ही, शी, इट. म्हणजे सिंग्युलर पर्पजसाठी हे वापरू शकतो. ओके, दॅन नेक्स्ट प्रोनाऊन इज दे. दे स्टँड्स फॉर द नेम्स ऑफ मोर दॅन वन पर्सन, ॲनिमल ऑर थिंग स्पोकन अबाउट. आपण ज्यांच्याविषयी बोलतोय ते जर मोर दॅन वन म्हणजे एकापेक्षा जास्त व्यक्ती किंवा प्राणी किंवा वस्तू जर असतील, म्हणजे एकापेक्षा जास्त मोर लोक किंवा प्राणी किंवा वस्तू असतील, तर त्यांच्याबद्दल आपण दे हे प्रोनाऊन यूज करू शकतो. ओके, दे यूज फॉर प्ल्युरल पर्पज. म्हणजे अनेक वचनासाठी आपण दे हे प्रोनाऊन वापरू शकतो. जसं की ही, शी, इट हे आपण यूज फॉर ओनली वन पर्सन, वन थिंग, वन ॲनिमल हे फक्त एकासाठी यूज करू शकतो. बट दे प्रोनाऊन यूज फॉर मोर दॅन वन पर्सन, मोर दॅन वन थिंग, वन मोर दॅन वन थिंग अँड मोर दॅन वन ॲनिमल. म्हणजे एकापेक्षा जास्त प्राणी, लोक किंवा वस्तू असतील तेव्हा आपण दे हे प्रोनाऊन यूज करू शकतो. ओके, देन वी ऑलवेज यूज इज विथ ही, शी अँड इट. पहा, ही, शी, इट हे प्रोनाऊन्स जे आहे त्यांच्यासोबत आपण इज हे व्हर्ब वापरतो. म्हणजे ही इज, शी इज अँड इट इज, लाईक दॅट. याच्यासारखं असं या तिघांच्या पुढे इजच वापरलं जातं. अँड वी ऑलवेज यूज आर विथ दे. दे इज अ प्ल्युरल प्रोनाऊन, सो वी यूज आर विथ दे. दे हे अनेक वचनी प्रोनाऊन म्हणून वापरलं जातं, म्हणून त्याच्या पुढे नेहमी आर वापरलं जातं किंवा येतं. ओके, नाऊ वी सी सम एक्झाम्पल्स. अनिल इज अ गुड बॉय, ही इज अ वाईज मॅन. पहा, अनिल हा चांगला मुलगा आहे अँड तो शहाणा माणूस आहे. पहा, फर्स्ट सेंटेन्समध्ये अनिल मुलासाठी अनिल हे नाऊन वापरले, बट इन सेकंड सेंटेन्स जर मुलाचं नाव आलं असेल किंवा माणसाचं नाव आलं असेल तर त्याच्याबद्दल आपण ही हे प्रोनाऊन यूज करू शकतो. सो इन सेकंड सेंटेन्स देर इज युझिंग ही प्रोनाऊन, म्हणून दुसऱ्या वाक्यामध्ये ही हे प्रोनाऊन आपल्याला यूज करून दाखवले. ही इज अ वाईज मॅन, तो शहाणा माणूस आहे. थर्ड नंबर सेंटेन्स एक्झाम्पल, शेरॉन इज अ गुड गर्ल. पहा, शेरून नावाची मुलगी आहे, ती चांगली मुलगी आहे. अँड इन नेक्स्ट एक्झाम्पल, शी इज अ काइंड वुमन, ती दयाळू बाई आहे. म्हणजे पहा, या सेंटेन्समध्ये त्या मुलीचं नाऊन वापरलंय, म्हणजे इथं प्रोनाऊन नाही यूज केलं, बट नेक्स्ट एक्झाम्पल देअर इज युझिंग प्रोनाऊन शी. या एक्झाम्पलमध्ये शी हे प्रोनाऊन वापरलेलं आहे. अँड शी इज यूज फॉर गर्ल ऑर वुमन, आपण गर्लसाठी किंवा मुलीसाठी शी हे प्रोनाऊन यूज करू शकतो, म्हणून हे इथे एक्झाम्पलमध्ये आपल्याला दाखवलेलं आहे. देन नेक्स्ट एक्झाम्पल, धीस इज अ रोज, म्हणजे हा गुलाब आहे. अँड इन लास्ट एक्झाम्पल, इट इज अ ब्युटिफुल फ्लावर, म्हणजे ते सुंदर फुल आहे. पहा, याच्यामध्ये फक्त म्हटलंय की हा गुलाब आहे, याच्यामध्ये आपण प्रोनाऊन यूज नाही केलं, परंतु त्याच आता गुलाबाचं फुल ही एक वस्तू झाली, थिंग. जरी ते फ्लावर असेल तरी ते थिंग म्हणू शकतो आपण त्याला. सो इन नेक्स्ट एक्झाम्पल देर इज यूज प्रोनाऊन इट, म्हणून पुढच्या वाक्यामध्ये इट हे प्रोनाऊन त्याच्याबद्दल वापरलेलं आहे. इट इज अ ब्युटिफुल फ्लावर. ओके, इन दिस वे वी यूज प्रोनाऊन्स इन सेंटेन्सेस.
अशा प्रकारे आपण प्रोनाउन्स जे आहेत ते सेंटेन्स मध्ये यूज करू शकतो. ओके okay?